नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिली विषय मराठी आजच्या भागामध्ये तुम्हाला डय अक्षराची ओळख करून दिली जाईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिचयाची तुम्हाला आवडतील अशी काही सुंदर सुंदर चित्र पाहायला मिळतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला डय अक्षर ओळखीचं होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर थोडासा छोटासा सोपा स्वाध्याय सुद्धा पाहायला मिळेल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर जेव्हा हा व्हिडिओ चालू राहील तेव्हा जर तुम्हाला त्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला सबस्क्राईबचे चे लाल बटन दिसले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते लाल बटन आवर्जून क्लिक करा चला तर मग आजच्या भागामध्ये ड या अक्षराची ओळख करून घेऊया बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला ड या अक्षराची ओळख करून घ्यायची आहे ड हे अक्षर लिहितात कसं ते पहा या ठिकाणी पहा चित्रांच्या मदतीनं आपण ड ची अधिक चांगली ओळख करून घेऊया पहिलं चित्र जे दिसतंय तो आहे डबा ड बा आपण जेवण घेऊन रानात जातो शाळेत जातो डबा सोबत असतो आपल्या डबा आता हे चित्र पहा डमरू एक वाद्य आहे ड म रू आता पुढचं चित्र पहा तुम्हाला ते आवडेल जंगलाचा राजा जंगलाची शोभा वाघ कुत्रा भुंकतो मांजर म्याव, म्याव करतं तसं वाघ डरकाळी फोडतो वाघाची असते डरकाळी ड र का आता पुढचं चित्र पहा विस्तीर्ण असं झाड मोठं झाड गर्द सावली देणारं झाड हा आहे वड वड हे वडाचं चित्र आहे वड आता त्याच्यानंतर पहा पाण्याचं एक मोठा स्रोत आड रुंदी कमी असते असा हा आड खोली जास्त असते याला विहीर असते तुम्ही पाहिलेली आहे रुंदीला मोठी असते पाणी पण वरचेवर असतं पण आड म्हटलं की खोलवर पाणी असतं रुंदीला कमी आणि खोल असा खणलेला असतो तो आड ग्रामीण भागामध्ये असे आड पूर्वीच्या काळामध्ये खूप पाहायला मिळायचे आता पहा हे चित्र कशाचं आहे कडबा कडबा शेतकरी आपल्या जनावरांसाठी कडबा असा साठ होऊन ठेवतो त्याची गंज लावली जाते आणि वर्षभर तो कडबा गुरांना पुरवून वापरला जातो जर पाणी उपलब्ध असेल तर हिरवा चारा दिला जातो तो तोही क कड़ कडबा तर अशा तऱ्हेनं क ड बा या चित्रामध्ये जे दिसत आहे त्याला म्हणतात कडबा क ड बा आता पहा इथं दगड हे चित्र आहे दगड द ग ड इथं पण ड चा उच्चार आहे ड हे अक्षर आलेलं आहे आता पुढं पहा हे चित्र छोटासा कीटक डास आपल्याला चावला त्यानं आपल्याला दंश केला तर आपण आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला अडचण घाण ठेवायची नाही पाणी साठवून ठेवायचं नाही डबकं होऊन द्यायचं नाही डास होत नाही डास आपल्याला प्रश्नच येत नाही हा डास डा पण ड लिहिले ड ला जोडलाय डा स आता हे पहा हे चित्र पहा डाळ डाळ हे चित्र डाळ आता पुढं पहा हे चित्र कशाचं आहे वाडा जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या गावांमध्ये असे काही वाडे असायचे भव्य दिव्य मोठ्याच्या मोठ्या भिंती आणि मोठा असा लाकडी भक्कम दरवाजा हे याचं वैशिष्ट्य असायचं दगड आणि विटा यानं मजबूत बांधलेला असा असतो वाडा इथं पण डचा आवाज येतो वाडा डा वाडा आता पा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय वडी ही आहे आळूची वडी आता पुढे पाहा ही आहे सुळळीची वडी आणि ही आहे बाकर वडी प्रत्येक ठिकाणी वडी हा आवाज येतो किंवा डचा इथं आपल्याला उल्लेख करावा लागतो आहे डची ओळख होते ड ला ई लावायचा व डी आता पुढे पहा हे छोटंसं मानवी वस्तीचं चित्र आहे टुमदार वस्ती आहे छोटीशी त्याला म्हणतात वाडी वाडी वा डी आता हे चित्र आलिशान अशी आकर्षक गाडी गाडी हे पण चित्र आहे गाडीचं गाडी आता पहा स्वच्छतेसाठी झाडलोट करण्यासाठी हवा असतो झाडू झाडू ड ला ऊ लावायचा दुसरा उकार झाडू हे चित्र आहे झाडू आता पहा हे चित्र झाडे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत झाडे झाडे आपल्याला सावली देतात म्हणून तर ते आपले मित्र आपण म्हणतो ना त्यांना झाडे तर अशा तऱ्हेनं आपण अनेक चित्र पाहिली आणि या चित्रांमधून या पदार्थांमधून आपल्याला डची ओळख होते प्रत्येक ठिकाणी आपल्याला ड हे अक्षर पाहायला मिळालं तर अशा तऱ्हेनं आपण ड चा परिचय करून घेतलेला आहे ओळखायला शिकलेलो आहे आता आपल्याला पहा जे तुम्ही आतापर्यंत पाहिलं तेच मी तुम्हाला शब्द पुन्हा दाखवणार आहे फक्त जे शब्द आहेत तिथे फक्त तुम्हाला शब्दच दिसतील ते शब्द तुम्ही वाचायचे याच्या अगोदर तुम्ही चित्रांच्या मदतीनं वाचलेले आहेत पाहिलेले आहेत आता नुसते ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा चला बोला डबा आता डमरू हा शब्द पुढचा डरकाळी हा शब्द वड आता कोणताही शब्द हा वाचा आड आड हा शब्द कडबा कडबा हा शब्द वाचा द ग ड डा स नावाचा आता बरं डाळ डाळ हा वाचा वाडा वाडा आता हा शब्द वाचा वडी वडी हा शब्द वाडी वाडी पुढचा शब्द गाडी गाडी आता हा शब्द झाडू झाडू आणि हा शब्द झाडे झाडे तुम्ही आता शब्द वाचायला शिकलेला आहात आता तुम्हाला फक्त चित्र पाहायला मिळतील आणि ती चित्र कशाची आहे त्या चित्राला काय म्हणतात त्याचा शब्द कोणता तो शब्द चित्र पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं नाव सांगायचं आणि तो शब्द तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे हा तुमचा आजचा स्वाध्याय आहे पहिलं चित्र पहा या चित्राचं नाव तुमच्या वहीत लिहायचं आहे आता हे चित्र कशाचं बरोबर ओळखलंच लिहावहीमध्ये हे चित्र पुढचं चित्र पहा वड बरोबर आता हे चित्र आड कडबा आता हे पुढचं चित्र काय म्हणतात याला या चित्राचं नाव तुमच्या वहीत लिहा हे चित्र तुम्ही ओळखू शकता हे नाव तुमच्या वहीत लिहा तर या चित्राकडे पहा या चित्राचं नाव तुमच्या वहीत लिहायचं आहे ही जी क्रमानं तुमच्या पुढे चित्र येत आहे तुमच्या परिचयाची आहेत सगळी चित्र त्यांची नावं तुम्ही तुमच्या वहीत लिहा आज आपल्याला या अक्षराची अतिशय व्यवस्थाशी व्यवस्थित अशी ओळख झालेली आहे धन्यवाद